I came. I saw. I conquered. History of Maharashtra. जय शिवराय मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1674 स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि स्वराज्याची निर्मिती झाली. स्वराज्य महाराष्ट्र ते जिंजीपर्यंत पसरले होते. परंतु पुढील काळात 1700 स्वराज्य हे अटक ते कटक पर्यंत पसरले. संपूर्ण भारत हा मराठा साम्राज्याने व्यापून टाकला. अफगाणिस्तानातील अटक ते बंगालमधील कटक हा फारच मोठा भाग होता ज्यामध्ये मराठ्यांची दहशत होती. यावेळी मराठा सैन्यामध्ये बारगीर हा एक सैनिकाचा प्रकार असायचा. या बारगीराकडे स्वतःचा घोडा असायचा, कमरेला घोंगडी, तलवार, भाला असा प्रकार. आणि हे बारगीर संपूर्ण देशात धुमाकूळ घालत असायचे. सुभेदाराचा आदेश मिळाला की बारगीर जायचे, छापा टाकायचे आणि गनिमेकाव्याने संपत्ती लुटून आणून मराठा साम्राज्यात भर पाडायचे. या बारगीरांची संपूर्ण हिंदुस्थानाने धास्ती घेतली होती. इतकी की आई मुलगा झोपेत नसेल तर सांगायची की बाळा झोप, नाहीतर मराठे येतील आणि आपलं सर्वस्व लुटून नेतील. आणि म्हणून त्यावेळी खूप साऱ्या अंगाई गीतं ही प्रसिद्ध झाली होती ज्यामध्ये मराठ्यांचं नाव येतं. संपूर्ण बंगाली आणि उडिसा भाषेत मराठ्यांविषयीच्या अंगाई गीतांचा प्रसार झाला होता ज्यामुळे तेथील मुले ही झोपली जात होती. तर त्याविषयीचं एक अंगाई गीत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मराठ्यांची दहशत किती होती. छेले घुमालो, पाडा झुलालो, पोरगी येलो देशे, बुलबुलीते धन खेयेचे, खजना देबो देशे. अशा प्रकारची अंगाई गीते ही बंगाली आणि ओरिसा भाषेमध्ये आपली लहान मुले झोपावीत म्हणून आया गाऊ लागल्या. याचा अर्थ असा आहे की मुलं झोपली, चाळ झोपली, बोरगी म्हणजे मराठा बारगीर सैनिक आले रे आले, पक्ष्यांनी दाणे खाऊने टाकले, आता खंडणी कुठून देऊ रे. अशा प्रकारचा अर्थ या अंगाई गीतांचा आहे. अशा प्रकारची अनेक अंगाई गीतं ही त्यावेळी बंगाली आणि ओरिसा भाषेत प्रसिद्ध होती ज्यातून मराठ्यांची दहशत तेथे दिसून येते. बंगालमध्ये 1741 बंगालचा नवाब हा अलीवर्दी खान होता. त्यावेळी नागपूरकर रघुजी भोसले हे तिथे कार्यरत होते. तर नेमके झाले असे की अलीवर्दी खान याच्याविरुद्ध त्याचा ओरिसाचा सुभेदार मुर्शिद कुली खान याने बंड केले आणि हे बंड अलीवर्दी खानाने मोडून काढले. त्यावेळी मुर्शिद कुली खान हा पळाला आणि त्याने रघुजी भोसले यांच्याकडे विजयासाठी मदत मागितली. यावेळी रघुजी भोसले यांचा बंगालच्या राजकारणात चंचू प्रवेश झाला. आलेल्या संधीचा फायदा घेत रघुजी भोसले यांनी आपले खासे सरदार पंडित भास्कर व राम कोलटकर यांना सैन्यासहित अलीवर्दी खानाविरुद्ध पाठवले आणि मराठी सैन्य नेहमीप्रमाणे जिंकले. याचवेळी जिंकलेल्या प्रदेशावर त्यांनी मुर्शिद कुली खानचा जावयाला सुभेदार म्हणून बसवले व नवाब अलीवर्दी खानाने या जावयाला पुन्हा पराभूत करून मराठा सैन्याकडून हा प्रदेश जिंकला. तेव्हा रघुजी भोसल्यांच्या असे लक्षात आले की बंगालचा सुभा हा अतिशय संपन्न आहेत, इथे धनाढ्य व्यापारी आहेत, ठसे अमीर लोक आहेत. तेव्हा आपण प्रदेश जिंकण्यापेक्षा इथे चौथाईचा अधिकार प्राप्त करूया. हा पैसा मराठा साम्राज्याच्या उपयोगी पडला म्हणून सतत मोहिमा काढून या सर्व मोहिमांमध्ये गनिमे काव्याचा वापर करून मराठे हे बंगाल ओरिसाच्या भागात धुमाकूळ घालत असत. बारगीर कधी आले आणि कधी गेले याचा श्रीमंतांना आणि व्यापाऱ्यांना काहीच तपास लागत नव्हता. ते आपली संपत्ती लपू होऊ शकत नव्हते. अशी प्रकारची धाक मराठ्यांची या व्यापाऱ्यांवर आणि बंगाल बिहार ओडिसामध्ये राहणाऱ्या लोकांवर बसली होती. हा असा प्रकार इतिहासामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही. हे असे विस्मय फक्त मराठ्यांच्या इतिहासात आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या शौर्याचा तपासच लागत नव्हता आणि त्यामुळे अशा प्रकारची अंगाई गीते ही बंगाल आणि ओरिसामध्ये प्रसिद्ध झाली होती. रघुजी भोसले यांनी बंगालमध्ये दैनात नावाचे शहर वसवले होते. या शहर वसवण्यामागे
त्यांना असे तळ उभे करायचे होते जेथून सहज जाता येईल आणि छापा मारून परतही येता येईल. रघुजी भोसले हे मराठा राजकारणातील एक मुत्सद्दी योद्धा होते आणि म्हणून त्यांनी हळूहळू करून संपूर्ण बंगाल, बिहार व ओरिसा प्रांत हा मराठा साम्राज्याला जोडला. ओरिसा ते सुवर्णरेखा नदी इतका मराठा साम्राज्य मोठा झाला. बंगालपासून 20 लाख होऊन बिहारपासून 12 लाख कर मंजूर करण्यात आला. ही रघुजी भोसले यांची मुत्सद्दी होती ज्याचा फायदा मराठा साम्राज्याला झाला. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे अटक ते कटक एवढे मोठे झाले. जय भवानी, जय शिवाजी. आमचा व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर अभिप्राय नक्की द्या. काही त्रुटी असतील तर सल्लाही द्या. तुमचा प्रत्येक सल्ला आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.